मित्रांनो, मी आज आपल्याला युनिट बी ए फर्स्ट इयर युनिट टू याच्यामधला सिलेबसचा परिचय करून देणार आहे. समाजशास्त्र बी ए फर्स्ट इयर युनिट टू मध्ये आपल्याला एकंदरीत पाच युनिट अभ्यासायचे आहेत आणि या पाच विभागामध्ये सिलेबस वेगवेगळ्या पद्धतीने विभागला आहे हे आपल्याला लक्षात येईल. त्याच्यामध्ये त्यामध्ये आपल्याला जर सर्वप्रथम पाहायचं पहिल्या युनिटमध्ये व्यक्ती आणि समाज या घटकाचा अभ्यास करायचा आहे आणि व्यक्ती आणि समाज या घटकामध्ये आपल्याला संस्कृती, संस्कृतीचा अर्थ, वैशिष्ट्ये, प्रकार, संस्कृतीचं कार्य, संस्कृती स्वसमूह श्रेष्ठतावाद, तसेच सामाजिकरण, सामाजिकरणाचा अर्थ, वैशिष्ट्ये, सामाजिकरणाची अवस्था, सामाजिकरणाची प्रक्रिया आणि सामाजिकरणाचे महत्व हे पहिल्या युनिटमध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे व्यक्ती आणि समाजमध्ये. दुसऱ्या युनिटमध्ये कुटुंब आणि विवाह संस्था आहे, म्हणजे कुटुंब म्हणजे काय, कुटुंबाचा अर्थ, कुटुंबाची वैशिष्ट्ये आणि कुटुंबाचं कार्य, विवाहाचा अर्थ, विवाहाची वैशिष्ट्ये, विवाहाचं कार्य, म्हणजे एवढ्याच अर्थाने हे अभ्यासायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे धर्म आणि राज्य संस्था. पण धर्म म्हणजे काय, धर्माची वैशिष्ट्ये, धर्माचं कार्य. राज्य संस्था म्हणजे काय, राज्य व संस्कृतीची वैशिष्ट्ये, कार्य आणि मॅक्स वेबरची प्रभुत्वाची संकल्पना. त्याचबरोबर सामाजिक चळवळी या युनिट चारमध्ये सामाजिक चळवळीचा अर्थ, सामाजिक चळवळीची वैशिष्ट्ये, सामाजिक चळवळीचे प्रकार हे आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. तसेच सामाजिक स्तरीकरण आणि परिवर्तन या युनिटमध्ये आपल्याला सामाजिक स्तरीकरण म्हणजे काय, स्तरीकरणाचे प्रकार, स्तरीकरणाचे महत्व किंवा स्थिरीकरणाचा कार्यात्मक गरजा, तसेच सामाजिक परिवर्तनाचा अर्थ, वैशिष्ट्ये, परिवर्तनाचे घटक, परिवर्तनाचा जबाबदार असलेले घटक, परिवर्तनाचे प्रकार या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे थोडक्यामध्ये ह्याच सगळ्या कन्सेप्ट आपल्याला एमएला शिकत असताना खूप डीपमध्ये वेगळ्या पद्धतीने अभ्यासा लागतात, परंतु फर्स्ट इयरला अभ्यासत असताना फक्त धर्माचा अर्थ, कार्य आणि मग वैशिष्ट्ये एवढंच आपण करत आहे. परंतु वेगवेगळ्या धर्माचे तत्वज्ञान, त्याची मूलतत्वे, त्याच्यात मांडलेले सिद्धांत, त्यासंबंधी वेगवेगळी डिटेल माहिती आपल्याला भविष्यामध्ये अभ्यासायची आहे. पण या ठिकाणी फक्त कन्सेप्ट, त्याचा अर्थ, वैशिष्ट्य, महत्व या पद्धतीनं थोडा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. या पद्धतीनं बी ए प्रथम वर्षाच्या सेम टूचा हा सिलेबस आहे. तर या सिलेबसनुसार आपल्याला 17-2 अभ्यास करायचा आहे. या पद्धतीनं आपण पुढील अभ्यासात सुरुवात करू. धन्यवाद.